वेलकम ऑल डियर स्टूडेंट्स एज वी आर स्टडिंग हिस्ट्री ऑफ सॉइल माइक्रोबायोलॉजी एंड डियर स्टूडेंट्स टुडे आवर नेक्स्ट साइंटिस्ट इज वैन नील ही इज द साइंटिस्ट फ्रॉम USA. In 1931, he studied chemoautotrophic bacteria and bacterial photosynthesis. 1931 मध्ये त्यांनी chemoautotrophic bacteria चा अभ्यास केला. Chemoautotrophic म्हणजे काय? केमिकलच्या सहाय्याने, किमो मीन्स केमिकलच्या सहाय्याने ते स्वतःचे अन्न तयार करू शकतात. ते ऑटोट्रॉफिक आहेत, ते स्वयंपोषी आहेत, ते परपोषण आहेत. आणि त्यामुळं त्यांनी नंतर काय केलं की बॅक्टेरिया हे फोटोसिंथेसिस करू शकतात हे त्यांना सिद्ध करून दाखवलं. त्याचा त्यांनी अभ्यास केला. आफ्टर दॅट नेक्स्ट वन सायंटिस्ट इज द गॅरेट. ही इस्टॅब्लिश्ड अ स्कूल इन UK ऑन सॉइल फंगी अँड इकोलॉजिकल क्लासिफिकेशन. त्याने एक शाळाच स्थापन केली UK मध्ये. ती शाळा स्थापन केली, ती शाळा कशाविषयी स्थापन केली? तर सॉइल फंगी अँड इकोलॉजिकल क्लासिफिकेशन. ज्या सॉइलमध्ये फंगी असते, बुरशी असते, आणि त्या बुरशीचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे इकोलॉजिकल केलं जातं. आता इकोलॉजी म्हणजे काय? तर रिलेशनशिप ऑफ फंगी टू इट्स एन्व्हायरमेंट, त्याला इकोलॉजी असं म्हणतो. मग त्याचं त्या फंगीचं इकोलॉजिकल क्लासिफिकेशन काय आहे आणि सॉइल फंगी म्हणजे काय, याविषयी त्यांनी एक तिथं स्कूल शाळा तिथं स्थापन केलेली. देन नेक्स्ट वन सायंटिस्ट इज डिअर फ्रेंड्स कुबो इन 1939 जपान. हा जपानचा सायंटिस्ट आहे. त्यानं काय केलं? ही शोड द रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ लीग हिमोग्लोबिन, दॅट इज अ रेड पिगमेंट प्रेझेंट इन रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युम्स इन नायट्रोजन फिक्सेशन. विद्यार्थी मित्रांनो, जे काही लेग्युमिनस प्लांट आहेत, त्या लेग्युमिनस प्लांटमध्ये जे रूट नोड्यूल्स असतात, ज्या मुळाच्या मुळावर गाठी असतात, त्या गाठीमध्ये जे लेग हिमोग्लोबिन हे एक रेड पिगमेंट असतं, हे लाल द्रव्य असतं, त्या लाल द्रव्याचा रोल, भूमिका आणि त्याचं महत्त्व हे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये काय आहे, नत्र स्त्रीकरणामध्ये काय आहे, हे कुबो या सायंटिस्टनं 1939 दाखवून दिलं. देन डिअर स्टुडंट्स नेक्स्ट वन सायंटिस्ट इज द रोइनेन. रोइनेननं 1956 काय कंट्रीब्युशन दिलं? तर ही वॉज डच मायक्रोबायोलॉजिस्ट. द टर्म फायलोस्फिअर टू डिनोट द रिजन ऑफ लीफ इन्फ्लुएन्स बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यानं टर्म कॉइन केली किंवा त्यानं दाखवून दिलं की फायलोस्फिअर म्हणजे काय, तर इट डिनोट्स द रिजन ऑफ लीफ इन्फ्लुएन्स बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. हा लीफचा असा रिजन आहे की त्या रिजनवर मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रादुर्भाव आहे किंवा ते मायक्रो ऑर्गॅनिझमवर ते मायक्रो ऑर्गॅनिझमनी ते लीफ रिजन हा जो आहे तो इन्फ्लुएन्स झाला आहे, त्याचा त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला आहे. देन डिअर फ्रेंड्स नेक्स्ट वन सायंटिस्ट इज द ॲलियन इट अल इन 1980. आता इट अल मीन्स ॲलियन हा सायंटिस्ट आहे आणि इट अल म्हणजे अदर, त्याचे दुसरे सहकारी. त्यांनी 1980 काय कंट्रीब्युशन दिलं ते आपण बघूयात. दे सजेस्टेड दॅट VAM फंगाय, दॅट इज व्हॅस्क्युलर आर्बोस्क्युलर मायक्रोरायझा. VAM इज फॉर व्हॅस्क्युलर आर्बोस्क्युलर मायक्रोरायझा. VAM फंगी स्टिम्युलेट प्लांट ग्रोथ फिजिकल इफेक्ट फिट्स अदर दॅन बाय इन्हान्समेंट ऑफ न्यूट्रिएंट अपटेक. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना सजेस्ट केलं, त्यांना सांगितलं की ज्या VAM फंगाय ज्या असतात, त्या VAM फंगाय काय करत असतात, जी प्लांटची ग्रोथ असते ती प्लांटची ग्रोथ स्टिम्युलेट करत असतात. कशा प्रकारे स्टिम्युलेट करत असतात? त्या फिजिओलॉजिकल जी प्लांटची ग्रोथ असते ती प्लांटची ग्रोथ फिजिओलॉजिकल इफेक्टच्या ऐवजी कशाने होत असते, तर ती जी ग्रोथ होत असते ती न्यूट्रिएंट अपटेकने होत असते. म्हणजे ते फिजिओलॉजिकल जी प्लांटची फिजिओलॉजिकल ग्रोथ होत असते ती प्लांटची फिजिओलॉजिकल ग्रोथ ह्या व्हॅस्क्युलर आर्बोस्क्युलर मायक्रोरायझा काय करत असतात, तर त्या न्यूट्रिएंट अपटेक हे करत असतात. देन डिअर स्टुडंट्स नेक्स्ट वन सायंटिस्ट इज द जेन्सन इन 1942. ही डेव्हलप्ड द मेथड ऑफ स्टडिंग नोड्युलेशन ऑन अगार मीडिया इन टेस्ट ट्यूब्स. इट इज नॉट मोड्युलेशन, इज द नोड्युलेशन.
NODULATION, NODULATION. He developed the method of studying nodulation on agar media in test tube. यानी एक मेथड चा मेथड डेवलप के लिए आणि त्या मेथड चा अभ्यास केला. कोणती मेथड आहे? ती मेथड अशी आहे की टेस्ट ट्यूब मध्ये अगर मीडिया, टेस्ट ट्यूब मध्ये अगर मीडिया ठेवून त्या अगर मीडिया ची अगर मीडिया ही मेथड हे अगर एक माध्यम असतं मायक्रो ऑर्गॅनिझम वाढण्यासाठी ते अगर मीडियाचा त्यांनी अभ्यास केला. नेक्स्ट वन इज द बारबरा मोसे अँड जे डब्ल्यू गर्डमन इन 1944 त्यांनी 1944 मध्ये काय शोध लावला. दे रिपोर्टेड अकरन्स ऑफ फीएएम फंगाय ग्लोमस एक्लोपोरा जेनेरा इन इन द रूट्स ऑफ एग्रीकल्चरल क्रॉप प्लांट्स इन विच प्लांट्स विच हेल्प्स इन द मोबिलायझेशन ऑफ फॉस्फेट. विद्यार्थी मित्रांनो, त्या दोन सायंटिस्ट बारबरा मोसे आणि जे डब्ल्यू गर्डमन हे जे दोन सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं की जे काही व्हीएएम फंगी असते व्हॅस्क्युलर ऑर्बिक्युलर मायक्रोसा ही फंगी असते त्याच्यामध्ये जे काही ग्लोमस आणि ॲक्लोपोरा जेनेरा ह्या जेनेरज आहेत या जेनेरा काय करतात जे काही ॲग्रिकल्चर क्रॉप आहेत ॲग्रिकल्चर क्रॉप प्लांट आहेत त्या ॲग्रिकल्चर क्रॉप प्लांटमध्ये त्या रूटमधून काय करत असतात जे काय फॉस्फेट असतं त्या फॉस्फेटचं मोबिलायझेशन करण्यासाठी काय करत असतात ते हेल्प करत असतात. असं या बारबरा मोसे आणि जे डब्ल्यू गर्डमन यांनी 1944 दाखवून दिलं. दे नेक्स्ट वन इज द स्टार्की इन 1945 स्टार्की या सायंटिस्टनं बघूया त्याचं कंट्रीब्युशन काय आहे. ही स्टडीड रोल ऑफ बॅक्टेरिया बॅसिलस अँड क्लोस्ट्रिडियम इन द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आयर्न. विद्यार्थी मित्रांनो, जी काही आयर्न सायकल असते त्या आयर्न सायकल सायकलमध्ये आयर्न चक्र असते त्या आयर्न चक्रामध्ये बॅसिलस आणि क्लोस्ट्रिडियम या बॅक्टेरियाचा काय रोल असतो हा रोल स्टार्की या सायंटिस्टनं 1945 दाखवून दिला. देन नेक्स्ट वन इज द बार्कर इन 1945 ही स्टडीड एरोबिक फर्मेंटेशन बाय मिथेन बॅक्टेरिया दॅट इज मिथॅनोकोकस अँड मिथॅनोसार्किना. जे काही मिथेन बॅक्टेरिया असतात त्या मिथेन बॅक्टेरिया एरोबिक पद्धतीनं कशाप्रकारे फर्मेंटेशन करत असतात कशाप्रकारे किण्वन ही प्रक्रिया करत असतात हे बार्कर या सायंटिस्टनं 1945 दाखवून दिलं. मग ते मिथेन बॅक्टेरिया कोणते असतात? मिथेनोकोकस असेल, मिथेनोसार्किन असतात. हे बॅक्टेरिया एरोबिक ऑक्सिजन सहित कशाप्रकारे ऑक्सिजनच्या सहाय्यानं कशाप्रकारे किण्वन करत असतात हे त्यानं दाखवून दिलं. नेक्स्ट वन इज द थॉर्नटन इन 1947 म्हणजे 1947 थॉर्नटन या सायंटिस्टचं काय कंट्रीब्युशन आहे ते बघूया. ही स्टडीड रोटोनोड्यूल बॅक्टेरिया फ्रॉम क्लोव्हर. विद्यार्थी मित्रांनो, क्लोव्हर ही जी क्रॉप आहे या क्रॉपमधली जी काही रूट नोड्यूल बॅक्टेरिया असतात त्या रूट नोड्यूल बॅक्टेरियाचा अभ्यास या थॉर्नटन या सायंटिस्टनं केलेला आहे. देन नेक्स्ट वन इज द वर्टानेन इन 1947 1947 त्याचं काय कंट्रीब्युशन आहे. ही स्टडीड केमिस्ट्री अँड मेकॅनिझम ऑफ लेग हिमोग्लोबिन इन नायट्रोजन फिक्सेशन. विद्यार्थी मित्रांनो, नायट्रोजन फिक्सेशनमध्ये जे काही लेग हिमोग्लोबिन असतं रेड पिगमेंट असतं त्या रेड पिगमेंटची केमिस्ट्री काय आहे त्याच्यामध्ये कोणकोणते केमिकल कॉम्पोजिशन आहेत आणि त्याचं कार्यपद्धती कशी आहे याचा अभ्यास वर्टानेन या सायंटिस्टने 1947 केला. देन नेक्स्ट वन इज द नटमन इन 1948 इंग्लंड. ही स्टडीड हेरिडिटरी मेकॅनिझम ऑफ रूट नोड्युलेशन इन लेग्युम्स. विद्यार्थी मित्रांनो, जे लेग्युममध्ये रूट नोड्युलेशन होत असतं त्या रूट नोड्युलेशन होण्यामागे काही हेरिडिटरी मेकॅनिझम आहे का त्या हेरिडिटरी मेकॅनिझमचा अभ्यास या नटमन या सायंटिस्टनं 1948 केला. देन नेक्स्ट वन इज द बर्रीज अँड विल्सन इन 1957 दे डेव्हलप्ड द आयसोटोप टेक्निक टू क्वांटिफाय द अमाऊंट ऑफ नायट्रोजन फिक्स्ड अँड फर्दर आयसोलेटेड अँड कॅरेक्टराइज्ड ऑफ द एन्झाईम नायट्रोजिनेज. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक टेक्निक डेव्हलप केली त्या टेक्निकला काय म्हणतात आयसोटोप टेक्निक. द आयसोटोप टेक्निक कसं डेव्हलप केली टू क्वांटिफाय द अमाऊंट ऑफ नायट्रोजन फिक्स्ड जे नायट्रोजन फिक्सेशन होतं ते नायट्रोजन फिक्सेशन क्वांटिफाय करणे म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन ते त्याचं फिक्सेशन वाढवणे त्यासाठी त्यांनी आयसोटोप टेक्निक डेव्हलप केली आणि त्या डेव्हलप केलेली जी हे टेक्निक आहे त्या डेव्हलप केलेली टेक्निकने त्यानंतर त्यांनी काय केलं जे नायट्रोजन फिक्सेशन करतात बॅक्टेरिया ते काय केलं त्यांनी आयसोलेट केले आणि जी काही नायट्रोजिनस एन्झाईम असतं त्या
नाइट्रोजन एन्झाइम से कैरेक्टराइजेशन के वैशिष्ट सांगितली. देन नेक्स्ट वन साइंटिस्ट इज द डियर स्टूडेंट्स अलेक्झांडर फ्लेमिंग. ही स्टार्टेड स्कूल ऑफ मायक्रोबायोलॉजी ऍट कॉर्नेल युनिव्हर्सिटी टू स्टडी मायक्रोबियल ऍस्पेक्ट्स ऑफ पेस्टिसाइड डिग्रेडेशन इन 1961. 1961 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने काय केलं, एक तिथं शाळा चालू केली. कशाची? मायक्रोबायोलॉजीची. कुठं? तर कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये. कशासाठी केली? टू स्टडी मायक्रोबियल ऍस्पेक्ट्स ऑफ पेस्टिसाइड डिग्रेडेशन, म्हणजे जे काही सॉइलमध्ये वेगवेगळे पेस्टिसाइड असतात ते पेस्टिसाइड डिग्रेडेशन, त्याचं डिग्रेडेशन करते, त्याचं विघटन करणे, ते विघटन करणाऱ्या जे काही करण्यासाठी जे काही मायक्रोब्स असतात त्या मायक्रोबचा अभ्यास यांनी अलेक्झांडर फ्लेमिंगनं कॉर्नेल या युनिव्हर्सिटीमध्ये 1961 केला. अँड डेव्हलप्ड द अँटीबायोटिक पेनिसिलिन फ्रॉम फंगस पेनिसिलियम नोटॅटम. आणि त्यानं काय केलं की एक अँटीबायोटिक प्रतिजैविक तयार केलं, ते त्याचं नाव काय आहे? पेनिसिलिन. या पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यानं 1929 लावला. कशापासून लावला त्यांनी? पेनिसिलियम नोटॅटम या फंगसपासून पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या सायंटिस्टनं लावला. देन डिअर स्टुडंट्स नेक्स्ट वन सायंटिस्ट, नेक्स्ट वन कंट्रीब्युशन, नेक्स्ट वन हिस्ट्री इज द डेट ब्रॉकवेल अँड रफली इन 1962 ऑस्ट्रेलिया. दे डेव्हलप्ड द टेक्निक ऑफ बायो इनोक्युलन्स प्रोडक्शन अँड सीड प्रोडक्शन. त्यांनी एक टेक्निक डेव्हलप केली, ती म्हणजे बायो इनोक्युलंट. जे काही इनोक्युलंट, आता इनोक्युलंट म्हणजे काय? तर हे इनोक्युलंट असे सबस्टन्स असतात, ते सबस्टन्स काही पदार्थामध्ये ॲड केल्यामुळे हे विशिष्ट प्रकारचे त्यांचे गुणधर्म असतात, हे चांगल्या प्रकारचे गुणधर्म असतात, ते जैविक इनोक्युलंट प्रोडक्शन कसं करता येईल या टेक्निकचा त्यांनी ती टेक्निक डेव्हलप केली. आणि सीड प्रोडक्शन म्हणजे बियाणं उत्पादन कसं करतात हे सुद्धा त्या तीन सायंटिस्टनं 1962 हे दाखवून दिलं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण आजच्या लेक्चरमध्ये जे काही पुढचे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टचं कंट्रीब्युशन सॉइल मायक्रोबायोलॉजीमध्ये काय आहे याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास केला.